काय करत आहे तुम्हाला खालचा पूर्णांक जसाचा तसा लिहायचा आहे. सर्वात खालचा पूर्णांक किती आहे? 4/5. मग 4/5 आहे तर पहिली किती? 4 आणि नंतर किती? 5. वरची संख्या पहिली लिहायची, खालची संख्या नंतर. आता प्लस साइन किती वेळा आला आपल्यापाशी? 4 वेळा आलाय. म्हणून 4 संख्येसाठी 4 खाने काय करायचे? तयार करायचे. झालं क्लियर? इथं सर्व ठिकाणी 1 आहे आणि वरती सर्व ठिकाणी काय? 1 आहे. म्हणून फक्त याची बेरीज करत जायचं. काय करत जायचं? बेरीज. मग समोरच्या संख्येत मागची संख्या मिळवायची. मग 5 मध्ये 4 मिळवलं तर किती होते? 9. 9 मध्ये 5 मिळवलं तर किती होते? 14. 14 मध्ये 9 मिळवलं तर किती होते? 23 मध्ये 14 मिळवले तर 27. झालं क्लिअर? फक्त समोरच्या संख्येत मागची संख्या काय करत जायचं? प्लस करत जा. आता तुमचं येईल फायनल उत्तर. फायनल उत्तरासाठी लक्षात ठेवायचं की इथं जो एकले आहे हे सर्व काय? भागेल. एकले जर संपूर्ण भागेला असेल किंवा वरच्या संख्येला हे संपूर्ण काय असेल? भागेला असेल तर पहिली संख्या वर्त लिहायची. म्हणजे शेवटचे दोन उत्तर असते आपले, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यातली पहिली संख्या कोणती आहे? 23. 23 कुठं राहील? वर्त. आणि जे शेवटची संख्या आहे ती कुठं राहील? खाली. म्हणजे उत्तर किती येते तुमचं? 23/37. इथे किती आलं? 23/37. परंतु एवढं तुमच्या एकूण कर्ण होणार नाही आणि एवढा वेळही नसते परीक्षेत. समजलं? मग तुम्हाला काय करणे आहे? फक्त शेवटचा अपूर्णांक जसाच्या तसा लिहायचा. त्याच्यातली पहिली संख्या स्टार्टिंगली लिहायची, शेवटची संख्या खाली लिहायची. जेवढ्या वेळा प्लस साईन आलाय, किती वेळा आलाय इथं? 4 वेळा आलाय. म्हणून 4 रकाने करून घ्यायचे. त्याच्यानंतर पहिल्या संख्येत शेवटची संख्या काय करत जायचं? प्लस करत जायचं. 5 मध्ये 4 प्लस केले तर 9. 9 मध्ये 5 प्लस केले तर 14. 14 मध्ये 9 प्लस केले तर 23. 23 मध्ये 14 प्लस केले तर 37. आणि अशा पद्धतीचं उत्तर हे नेहमी शेवटच्या दोन संख्या असते. मग आता याची मांडणी लक्षात ठेवायची. जर एकले संपूर्ण भागाकारात असेल तर पहिली संख्या वरत येईल आणि शेवटची संख्या कुठे येईल? खाली. समजलं? झालं क्लिअर? आता सेम तुम्हाला काढायचं आहे दुसऱ्या याचं. पहिले हे समजलंय कन्फर्म? मग आता बघ दुसऱ्या याचं बघ. त्याच्यानंतर मी दोन उदाहरण तुम्हाला. आता याच्यात मायनर चेंज आहे. इथं एकले सर्व कायच्यात होत? भागाकारात होत. आता इथं एक कुठं आलाय? तुमचा साईड आलाय. बाकीचं काय? भागाकार. मग इथे टेन्शन नाही घ्यायचं, जसं आहे तसं पहिले सोडून घेऊ आपण. सर्वात शेवटचा अपूर्णांक किती आहे? 4/5. 4 आणि इथं काही 5. त्यानंतर प्लस साईन किती वेळा आला इथं? 4 वेळा. डबल तेच, 4 वेळा आलाय. म्हणून 4 आपण जागा घेऊन घेऊ. त्याच्यानंतर सर्व ठिकाणी 1 आहे, खाली 1 आहे, वरती 1 आहे. तर फक्त आता बेरीज करत जायचं आपल्याला. बेरीज करत जायचं डबल तसंच. 4 आणि 5 9. 9 आणि 5 14 अधिक 9 23. 23 आणि 14 37. आता फक्त याचं उत्तर काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर एखादी संख्या संपूर्ण भागाकाराच्या कुठं असेल? साईडवे असेल. कुठं असेल? साईड. याचे उत्तर हे शेवटच्या दोन संख्याच राहील. फक्त आता याले मांडताना जे शेवटची संख्या आहे ती कुठं घ्यायची? पहिले. आणि जे पहिली संख्या आहे ती कुठं घ्यायची? शेवट. हे झालं तुमच्या याचं फायनल. समजलं काय? आलं का लक्षात? मग पहिला प्रकार टाका, हेडिंग टाका. सर्व चिन्ह प्लस. सर्व चिन्ह प्लस.